होतीच, पण या जो फलटण मध्ये हा ऐतिहासिक निर्णय होतोय, या ऐतिहासिक निर्णयासाठी ज्यांच्या प्रेरणेनं ज्यांच्या मार्गदर्शनानं उभ्या महाराष्ट्रानं खरं तर हा निर्णय घेतले ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपले मार्गदर्शक विजयसिंहजी मोहिते पाटील, निष्ठा स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, श्रीमंत रघुनाथ राजे, संजीव बाबा जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने, अनिकेत राजे, प्रभाकरजी घारगे, रवींद्रजी पाटील, प्रभाकरजी देशमुख, अभयजी जगताप, उत्तमरावजी जानकर, सत्यजित सिंहजी पाटणकर, अनिलजी देसाई, श्रीमंत सुभद्राताई, श्रीमंत विश्वजित राजे, व्यासपीठावरील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय। खरं तर आज फलटणमध्ये आल्यानंतर एका अर्थाने जीव भांड्यात पडला, जसा तुमचा पडला तसा माझा वेगळ्या कारणासाठी पडला। कारण ज्या राजा वणंगपाळांविषयी राजा वणंगपाळ बारा वजिरांचा काळ असं म्हटलं जातं, त्या राजा वणंगपाळांच्या कुटुंबामध्ये त्या वणंगपाळांच्या घराण्यामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालवजी राजे भोसले यांची सासूरवाडी, शहाजी राजांचं मामाचं गाव, त्यानंतर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई साहेबांचं खरं तर हे आजोळ, आणि हे एवढं सगळं असल्यानंतर संजू बाबा रघुनाथ राजे प्रश्न हाच पडला होता की फलटणमध्ये गेल्यानंतर तुतारी वाजणार नाही हे जमतच नव्हतं, ते तुम्ही सगळ्यांनी आज जमवायचं ठरवलं, त्यासाठी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो, मनापासून तुमचं स्वागत करतो। कारण मध्यंतरी जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका झाल्या, मगाची श्रीमंत संजीव राजे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली, ही कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर केवळ फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गावागावात गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना हेच सांगितलं जातं, बाकी काय नाही आधी तुतारी हाती घ्या, आणि त्यामुळे रामकृष्ण हरी हा महाराष्ट्राचा मंत्र झाला। आणि हा महाराष्ट्राचा मंत्र होत असताना आमच्या काही पत्रकार बांधवांनी खरं तर प्रश्न विचारला, हरियाणाची निवडणूक झाल्यानंतर विशेषतः अनेकांना प्रश्न पडला होता, ही हरियाणाची निवडणूक झाल्यानंतर अनेकांनी विचारलं, कारण हरियाणाच्या निवडणुकीत निकाल हातातोंडाशी आलेला, काँग्रेसचा विजय हा हातातोंडाशी आलेला गेला, आणि अनेकांना स्वप्न पडू लागले। म्हणून आजच्या पेपरमध्ये पण तुम्ही बघितलं असेल पानच्या पान भरून जाहिराती यायला लागल्या, आणि पानच्या पान भरून जाहिराती येत असताना पत्रकार बांधवांनी विचारलं हरियाणा सारखं महाराष्ट्रात काय घडलं, तर प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं हरियाणा सारखं महाराष्ट्रात घडू शकत नाही, क्योंकि टायगर यहां खड़ा है आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, हा डिफरेंशियल है। आज संपूर्ण महाराष्ट्र हा निकाल घेतला, आम्हाला आठवतं 2 जुलैला गेल्या वर्षी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षातल्या दिल्लीतल्या नेत्यांनी बळजबरीने काही निर्णय घ्यायला लावले, अनेकांनी मनाविरुद्ध निर्णय घेतले, म्हणजे आज तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जी हसू आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, 2 जुलै 2023 तुमच्यापैकी एकाच्या बी चेहऱ्यावर आनंद नव्हता, खरं आहे का खोटे? हा 2 जुलैला जो काही निर्णय घेतला होता गेल्या वर्षी
तो मारून मुकटून जुलमाचा रामराम होता आणि आता जो निर्णय घेतला हे आपल्या काळजाचं हे आपल्या मातीतलं हे आपल्या स्वाभिमानाचं देणं आहे. हा निर्णय का होतो? हा निर्णय होत असताना विशेषतः फलटणच्या मातीला जिथे इतका मोठा इतिहास आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं खरं तर आजोळ आहे, ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्ही आणि आम्ही आदर्श सांगतो तो का सांगतो, म्हणजे इतिहासामध्ये दिल्लीपती डोळे दाखवत होता आणि दिल्लीपती डोळे दाखवत असताना छत्रपती संभाजी महाराजांना मान झुकवा गुडघे टेकवा हे सांगितलं होतं. अंगावरची कातडी चोलवटली, डोळे काढले, नख काढली, पण माझ्या संभाजी राजांनी हार पत्करली नाही, ती स्वाभिमानासाठी या मातीच्या अभिमानासाठी केलं. आणि हा इतिहास ज्या रक्तातून खरं तर त्यांच्यापर्यंत हा संस्कार पोचला, आज फलटणच्या भूमीत दिल्लीपती समोर गुडघे टेकणं बास, आता ताठ मानेनं लढलं पाहिजे हा निर्णय घेतला गेलाय, त्यासाठी तुमचं मनापासून कौतुक करतो. कारण हा निर्णय घेत असताना आज देशाची परिस्थिती जर पाहिली तर गुजरातचे काही नेते दिल्लीत जाऊन बसले, दिल्लीतून प्रत्येक वेळी भोकाडी दाखवली जाते दाराच्या माग, भोकाडी बाबा बसलेला असतो, तसं इथं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स बसलेलं असतं आणि ते आधीच करते येतो इकडं का करू भाव, आणि करू भाव म्हटलं की सगळ्यांचंच प्रॉब्लेम होते. निर्णय बदलले जातात आणि हे निर्णय बदलले जात असताना एक प्रश्न मनात निर्माण होतो की गेले 2-2.5 वर्ष महाराष्ट्राच्या मातीनं जे पाहिलं, महाराष्ट्राच्या राजकारणानं जे पाहिलं की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण बघत होतो चप्पल विकली जाते, पॅन्ट विकली जाते, शर्ट विकला जातो, हे सगळं विकत घेता येतं, पण मंत्री आणि आमदार सुद्धा विकत घेतले जातात हे दिल्लीश्वरांनी दाखवलं. आणि आता त्यांना दाखवायची वेळ आली आहे की जर तुम्हाला वाटत असेल पण महाराष्ट्र हा झुकणार नाही, महाराष्ट्र आपला स्वाभिमान विकणार नाही. कारण रोज राज्य सरकारच्या नवनवीन योजना चालल्यात, रोज एक नवीन योजना येते आणि रोज एक नवीन योजना येत असताना तुम्ही जुनी जाणती माणसं बसली, आता दिवाळ सण आहे, हाय का नाही, दिवाळ सणाला जर पोरांनी सांगितलं घरचं सगळं किडूक मिडूक इकतो पर दिवाळी करतो तर त्याची पूजा कराल ती खॅटराने कराल का आरती ओवाळाल? जर त्याची खॅटराने पूजा करणार असाल तर मग जे सरकार सत्तेची दिवाळी करण्यासाठी तिजोरीची होळी करायला चाललंय त्या एक फूल दोन हाफ सरकारला आता घरी पाठवल्याशिवाय थांबायचं नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. खरं तर आधी बोलायला उठलो कारण अजून कराडची सभा आहे, शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे, पण जवळपास 65-70 मतदारसंघांमध्ये आलं फिरून आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांबरोबर 65-70 मतदारसंघांमध्ये फिरून आलो. तिकडं सरकार म्हणते आमची लाडकी बहीण, पण आमच्या बहिणीला हुशार आहेत, तुम्हाला कळले, लोकसभेत मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी. तुमच्याकडे नोकरी करणारे किती जण आहेत? नोकरी करणारे किती जण आहेत? हाय मला सांगा, 2014 पासून 2024 पर्यंत तुमचा पगार डबल झाला का नाही? नाही झाला. 14 पासून 24 पर्यंत पगार डबल झाला असेल ना? तुमचा पगार डबल झाला नाही तरी तेलाचा भाव डबल झाला हे माझ्या बहिणीला माहिती आहे. तुमचा पगार डबल झाला नाही तरी मीठ 10 रुपयाचं 21 रुपयावर गेलं हे तिला माहिती आहे. पोरांच्या वहीवर 18% जीएसटी, खोड रबरावर 18% जीएसटी लावत्यात आणि हिऱ्यावर मात्र 1.5% जीएसटी, हेलिकॉप्टर घ्यायचं झालं तर 5% जीएसटी. आणि मग आमची लाडकी बहीण हेच म्हणते की सरकार जे काही देतंय ते खिशातून देत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा त्या दिवशी मी कार्यक्रम बघत होतो, मुख्यमंत्री महोदय स्टेजवरून लाडक्या बहिणींना विचारत होते 1500 आले 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 आले,
बहिणी विचारत होत्या, तुम्ही काय खिशातून दिले दिले दिले? हे जे तुम्हाला कळतं हे महत्वाचं आहे, कारण पोरग जन्माला आल्यानंतर त्याला दिलेल्या व्हॅक्सिन पासून माणूस जेव्हा जातो ना तेव्हा तिरडीवर अंथरायच्या कापडापर्यंत प्रत्येक गोष्टीवर जीएसटी देतात, तुमच्या खिशातलंच तुम्हाला परत दिलं जातंय. आणि हे देत असताना सरकार आपला प्रचार करून घेतंय. आणि त्यामुळं जे सरकार या पद्धतीनं महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण टाकतंय, या सरकारला आता जागा दाखवायची वेळ आहे. आता दिवाळीमध्ये शिदा येईल, आला का पोचला का? हा, जेव्हा शिदा पोचल तेव्हा लक्षात ठेवा, आलाय आपल्याच पैशांनी, पण पाकिट उलटून बघा. पाकिटावर असेल श्रीजी फूड्स वडोदरा गुजरात, म्हणजे पैसे तुमचे. रवा खरेदी कुठून केला? गुजरातच्या कंपनीकडून. बेसन खरेदी कुठून केलं? गुजरातच्या कंपनीकडून. हे सगळं जर तुमच्या पैशाने गुजरातची धन होत असेल तर कुणाच्या इशाऱ्यावर चालतोय याचा फक्त एकदा विचार करा. आणि आठवा छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्या महाराजांनी दिल्लीच्या दरबारात असताना औरंगजेबाने सांगितलं होतं की दख्खनची सुभेदारी देतो. आणि दख्खनची सुभेदारी म्हटलं तर युद्ध नव्हतं, काही नव्हतं, ऐशो आराम होता, स्वराज्याच्या अडीच पट सुभा होता. आणि एवढं असताना महाराजांनी सुभेदारीची झूल पांघरणं पत्करलं नाही, तर महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणं पत्करलं. आणि म्हणून आज तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही वाट निवडलीत ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानाची वाट निवडलीत. ही वाट स्वाभिमानाची आहे, ही महाराष्ट्र पुन्हा घडवण्याची आहे, ही महाराष्ट्र पुन्हा सावरण्याची आहे. आणि या वाटेवर तुमच्या सगळ्यांचं या निर्णयाबद्दल मनापासून अभिनंदन करतो, तुमचं स्वागत करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. आणि यानंतर शांतता.